नमस्कार, मी दीपाली. आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज. तर आजची स्टोरी अशा महामानवाबद्दल ज्याने अशा भारतात जन्म घेतला जिथे उच्च वर्गीय लोक, गरीब आणि दुर्बल दलित लोकांवर भीषण अत्याचार, शोषण आणि घृणा करत होते. पण तरीही समाजाचा अत्याचार सहन करूनही त्यांनी अशी उच्च शिक्षा ग्रहण केली की ते आज भारताच्या संविधानाचे निर्माते बनले. होय, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशाच्या महू या गावी झाला. भीमराव हे त्यांचे वडील रामजी आणि आई भीमाबाईचे 14वे रत्न होते. पाहूया या रत्नाच्या आयुष्याचा लेखाजोखा आज त्यांच्या जयंतीनिमित्त. बालपणी त्यांनी आपल्या वडिलांजवळ शिकण्याची इच्छा जाहीर केली. त्यांचे वडील ब्रिटिश सेनेत सैनिक होते. परिवार महार जातीचा होता. अछूत असल्यामुळे शाळेत दाखला मिळणंही कठीण होतं. त्यांच्या वडिलांनी सैनिक अधिकाऱ्याला विनंती केली की जीवनभर त्यांनी ब्रिटिश सेनेत सेवा केली, त्यांच्या मुलाला शाळेत दाखला मिळावा. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने त्यांना शाळेत दाखला मिळवून दिला. पण शाळेत दलित मुलांना शाळेच्या बाहेर बसवत होते. कितीही तहान लागली तरी माठाला हात न लावता शाळेचा चपराशी दुरूनच पाणी ओंजळी टाकायचा. अशा विषम परिस्थितीत त्यांनी आपलं शिक्षण सुरू केलं. शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी व शाहू महाराजांनी त्यांची खूप मदत केली. बालविवाहाची प्रथा असल्यामुळे 1906 मध्ये त्यांचा विवाह 9 वर्षाच्या रमाबाई यांच्याशी झाला. 1908 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेणारे ते पहिले दलित होते. त्यानंतर त्यांनी बऱ्याच डिग्र्या घेतल्या. त्या काळी दलित वर्गाला पशुपेक्षाही हीन समजत होते. याचा परिणाम असा झाला की 13 ऑक्टोबर 1935 साली नाशिक जिल्ह्यातील येवले या गावी भरलेल्या संमेलनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्मलो खरा, मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यांना खात्री पटली होती की हिंदू धर्मात राहून त्यांच्या दलित अस्पृश्य समाजाची प्रगती होणार नाही, म्हणून त्यांनी धर्मांतर करण्याची प्रतिज्ञा केली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांचं घोषवाक्य होतं. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणामुळेच माणसाला आपला हक्क आणि कर्तव्यांची जाणीव होते असं ते म्हणायचे. अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी त्यासाठी त्यांनी शिक्षणाचं महत्त्व समाजात विशद केलं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पील तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं ते समाज बांधवांना सांगत असत. प्रज्ञा, शील, करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केली. शाळा कॉलेज म्हणजे उत्तम व कर्तव्यदक्ष नागरिक बनवणारे कारखाने आहेत असं ते मानत. डॉक्टर आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1946 साली करून मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादेत मिलिंद विद्यालयाची स्थापना केली. भारतातील सर्व राजकीय पुढारी इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध होते, परंतु हिंदू धर्मात दलितांवर लादलेल्या सामाजिक आणि मानसिक गुलामगिरीविरुद्ध पाऊल उचलण्याचं धाडस करू शकत नव्हते. काही कट्टरपंथी नेहमी त्यांचा विरोध करत असत. दलितांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी त्यांनी बहिष्कृत भारत, मूकनायक आणि जनता नावाचं पाक्षिक आणि साप्ताहिक सुरू केलं. 20 मार्च 1927 मध्ये त्यांनी रायगड जिल्ह्याच्या महाड इथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. दलितांना सार्वजनिक तळ्याचं पाणी पिण्यास आणि वापरण्यास मिळावं तो त्यांचा हक्क आहे, त्यासाठी हा सत्याग्रह होता. संविधान निर्मितीचं अभूतपूर्व कार्य मोठ्या चिकाटीनं आणि परिश्रमाने केल्याबद्दल भारतातील एकाही विद्यापीठानं त्यांचा सन्मान केला नाही, मात्र त्यांची ख्याती युरोप आणि अमेरिकेपर्यंत पोचली होती. तेव्हा अशा महान कार्याचा सन्मान करण्यासाठी कोलंबिया विद्यापीठानं आंबेडकरांना LLD ही पदवी प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव केला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना कायदा मंत्री बनवण्यात आलं. 29 ऑगस्ट 1947 मध्ये स्वतंत्र भारताचे संविधान रचण्याकरता संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदी त्यांना नियुक्त करण्यात आलं. 1951 मध्ये संसदेत आपल्या हिंदू कोड बिल मसुद्याला मंजुरी न मिळाल्यामुळं त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. या मसुद्यामध्ये उत्तराधिकार, विवाह आणि अर्थव्यवस्थेच्या कायद्यामध्ये लैंगिक समानतेबद्दल उल्लेख होता. सामाजिक क्रांतीचं रणशिंग देखील त्यांनी फुंकलं. भ्रष्टाचार, अनिती, अत्याचार, अन्याय याचा त्यांनी प्रखर विरोध केला. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड असं ते मानत. आजही समाजात जातीभेद दिसून येतो. ही कीड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असं ते म्हणत. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क आपल्याला कळणार नाहीत अशा प्रकारे समाजात क्रांतीचे रणशिंग त्यांनी फुंकलं.
स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावा म्हणून त्यांनी अनेक चळवळी केल्यात. स्त्रियांची गुलामगिरी त्यांनी दूर केली. आंबेडकरांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. महिलांना, मुलामुलींना शिक्षण घेऊन महत्वाकांक्षी बना आणि न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश त्यांनी केला. महिलांना आरक्षण त्यांनीच मिळवून दिलं. आज महिला पुरुषांच्या खांद्याशी खांदा लावून काम करतायत ते बाबासाहेबांमुळेच. याशिवाय त्यांना मिळणारी प्रेग्नन्सी लीव ती सुद्धा आंबेडकरांच्या संविधानामुळेच. ते आमचे तुमचे नाहीत तर ते संपूर्ण देशाचे आहेत. दामोदर आणि हिराकुंड धरण बनवण्यात सगळ्यात मोठं योगदान त्यांनी दिलं. त्यांनी लिहिलेला द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकावर आज RBI उभा आहे. स्वतंत्र भारताचे ते पहिले लेबर मिनिस्टर होते. PF जो कर्मचाऱ्यांना मिळतो ना तो त्यांच्यामुळेच. 12 ते 14 तास काम करणारा मजदूर आज 8 तास काम करतो तर त्यांच्या संविधानामुळेच. त्यांनी केवळ दलितांसाठीच नव्हे तर शेतकरी आणि मजदूर यांच्या प्रश्नांना जोरदार लढा दिला. अशा या महामानवाचं महान कार्य म्हणजे देशासाठी आणि समाजासाठीचं सामाजिक बांधिलकीचं कर्तव्य होय. 14 ऑक्टोबर 1956 मध्ये आंबेडकर यांनी आपल्या अफाट दलित जनसागरास पंचशील ग्रहण करून बौद्ध धर्माची दीक्षा दिली. ती नागपूरच्या दीक्षाभूमीवर. कारण त्यांचा विश्वास होता की हिंदू धर्मामध्ये दलितांना त्यांचा अधिकार कधीच मिळू शकत नाही. भारतीय संविधानाने लोकतांत्रिक राज्य प्रणालीचा स्वीकार केला तरी या प्रणालीच्या भविष्याची चिंता बाबासाहेबांना अस्वस्थ करीत होती. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या महान तत्वाच्या पायावर आमची लोकशाही उभी आहे. पण वर्णव्यवस्थेवर विश्वास ठेवणारे लोकशाहीच्या या स्तंभाला धक्का पोहोचवतील म्हणून लोकशाही जीवन प्रणालीच लोकशाहीला सुरक्षित ठेवू शकेल यासाठी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्माच्या माध्यमानेच परस्परात समता, स्वतंत्र आणि बंधुत्व यावर आधारित समाजाची पुनर्रचना केली पाहिजे असं सुचवलं. बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. त्यांना प्रत्येक क्षेत्राचं परिपूर्ण ज्ञान होतं. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वानं व कुशल नेतृत्वानं त्यांनी दीन दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. आंबेडकरांनी मुरदाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केलं. या महामानवाचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 साली झाला आणि 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला. अशा या महामानवाला स्टार महाराष्ट्रचा कोटी कोटी प्रणाम. रिंकिता गजेंद्रकर, स्टार महाराष्ट्र न्यूज. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. ज्या समाजाला दलित म्हणून संबोधतो तो शैक्षणिक क्षेत्रात खूप पुढे गेलाय. डॉक्टर, इंजिनियर, IAS ऑफिसर, वकील होऊन त्याच्या मार्गावर जातोय. तर अशा या महामानवाची 128वी जयंती आज सर्वत्र साजरी होते. या महान व्यक्तीचं नाव केवळ राजकीय हेतून स्वार्थापुरता न वापरता ज्या काटेरी मार्गावर त्यांनी फुले टाकली त्यावर आपण चाललो तरच त्यांचे महान विचार सदका आणि लागतील. खरोखर बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्नच नव्हे तर ते विश्वरत्न आहेत. मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची. तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हतास, तू देवदूतही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास. तर अशा या महामानवाला स्टार महाराष्ट्रचा कोटी कोटी प्रणाम.